होती राजा कन्या। ब्रेकिंग न्यूज, किडनॅपरला पोलिसांची गोळी लागल्याचं दिसतंय। ब्रेकिंग न्यूज, किडनॅपर पासून लहान मुलांना वाचवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। काय निघम, कुठे निघालात? सर, फर्स्ट एड बॉक्स आणायला। कशाला? दळवीचा निशाणा, एक गोळी खेळ चाललास, ढगात गेलाय तो। निकम, एवढेही चांगले बघू नका। या असल्या गुन्हेगारांना दया माय दाखवण्याची काही गरज नाही, समजलं? आणि तेच थांबा। येस सर। सविता बहिणी, आज खरंच जयराम दादांची पुन्हा आठवण आली। जे ते सुद्धा असे धाडसी आणि साहसी होते। जयराम दादांची चांगली छाप पडली ना एवढीवर? हो ना प्रकाश भाऊजी, शेवटी गुण मुलांमध्ये उतरतात आणि कुठेही डगमगली नाही हेही आहे ना महत्वाचं। काय झालं, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? मुलगी असावी ना तर अवनी सारखी। काय श्वेता वहिनी? हो ना, अगदी खरंय प्रकाश भाऊजी। इतक्या लहान वयात तिने हे धाडस केलं हे काही थोडकं नाही, हे सगळ्यांना नाही जमत। दॅट्स ट्रू। आणि ह्या अशा गोष्टीचा सार्थ अभिमान आहे आपल्याला। अवनी सोबत आपण राहतोय आणि तिच्या प्रोटेक्शन मध्ये राहतोय, नाहीतर काय? एवढ्या शस्त्रधारी गुन्हेगारासोबत उभं राहायचं म्हणजे निव्वळ कौतुकास्पद नाही? म्हणजे ज्या पद्धतीने निर्भीडपणे ती या प्रसंगाला सामोरी गेले ना, खरोखर कौतुकास्पद आहे। तिच्या या पराक्रमासाठी ना आपण काहीतरी करायला हवं। हो ना, अगदी बरोबर। ह्या गणपतीमध्ये ना आपल्या चाळीतर्फे तिचा सत्कार झाला पाहिजे। अरे प्रकाश, झाला पाहिजे काय, होणारच। पण त्या अगोदर ना तू पेढे आण बघू तोंडगोड करण्यासाठी। अगदी माझ्या मनातलं बोललात सावंत भाई। आता जातो आणि पेढे घेऊन येतो। लवकर जा। किती छान ना महाराज, तुमचीच पोर आहे। तुम्ही माझ्या आवनीच्या पदरात आज जे टाकले ना, त्यानं सोनं झालं तिच्या आयुष्याचं। तुम्ही प्रत्येक संकटात तिले साथ दिली, अशीच आयुष्यभर तिच्या सोबत राहा, तिची रक्षा करा। सविताताई, काळजी करू नका। तुमचे महाराज आहेत ना अवनीच्या पाठीशी, मग अवनीला काहीच होणार नाही। लाज एक्झॅक्टली व्हॉट यू मीन बाय दॅट इन्स्पेक्टर दळवी? हे जे सगळं घडलंय त्याला तुम्ही नाईलाज असं म्हणताय? तुम्हाला नेमकं कळतंय ना तुम्ही काय केलं ते? ह्यासाठीच
ह्यासाठीच मी सतत सांगत असते प्रोटोकॉल फॉलो करा. पण नाही, तुम्ही जे नेहमी करता तेच केलं, प्रोटोकॉल पाळलेच नाही. आणि ह्या केसमध्ये प्रोटोकॉल्स काय सांगतात तर गुन्हेगाराला जिवंत पकडा. का? कारण अशा केसमध्ये जर गुन्हेगार जिवंत सापडलाच तर त्याच्याकडून केसच्या संदर्भात काही लिंक्स मिळू शकतात. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही सरळ एन्काउंटर करून मोकळे झाले. मी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवून गेली होती आणि तुम्ही ऍक्च्युअली मॅडम बस तुम्ही प्रत्येक वेळी हेच करता. तुम्ही तुमचं काम करून मोकळे होता आणि परिणामांना सामोरं कोणी जायचं? मी. इतका मोठा डिसिजन घेतात अविचारीपणामुळे. तुम्हाला माहितीये ना, उद्या इन्क्वायरी बसली तर तुमच्या सकट मला सुद्धा घरी बसावं लागेल. लढवे, जरा तरी स्वतःच्या या सळसळत्या खुमखुमीला आवर घालायला हवा होता. मॅडम, खुमखुमी नाही, आणि मला त्या निष्पाप मुलाचा जीव वाचवायचे होते म्हणून मला तडकाफडकी ऍक्शन घ्यावी लागली. सर, पण त्यानं सरेंडर केलं होतं. प्रत्येक वेळी काय होतंय माहिती का, तुम्हाला वाटतंय म्हणून गोष्टी तुम्ही करताय. आज हे इतकं मोठं पाऊल उचललंय तुम्ही, तुम्हाला वाटलं म्हणून. तर स्टेशन इन्चार्ज म्हणून आपल्या वरिष्ठांना, पॉलिटिशियन्सना, मीडियाला, या सगळ्यांना मला उत्तरं द्यावी लागणार. आर यू गेटिंग इट तळवी? मीडियावाले तर आधीच आपल्यावर टपून बसले. दळवी, नाही मला वाटलं होतं की तुम्हाला पोझिशन हवी आहे, पावर हवी आहे. म्हटलं ठीक आहे. नाही, प्रत्येक माणसाला वाटतं की त्यांनी स्वतःला सिद्ध करा. म्हणूनच दिल्लीला जायच्या आधी मी ही मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवून गेली होती. का? कारण माझा विश्वास होता तुमच्यावर. पण नाही, ऍक्च्युली माझी चूक झाली. माझी चूक झाली, मी तुमच्यावर विश्वास ठेवला. मॅडम, त्या किडनॅपरला हॉस्पिटलला ऍडमिट केलंय, पण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्याच्या वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. सगळी मुलं त्याच्यात आवडीत आहेत. त्याच्याशी चांगलं वागलो ना तर कदाचित आपण त्याचं मन वळवून त्याला ताब्यात घेऊ शकू. भाऊराव जर खरंच गुन्हेगार असेल तर कायद्याने त्याला शिक्षा मिळेल. पाहणं जरा या लहान पोरांकडं, तू या बहिणीला असं कोणी उपाशी ठेवलं तर चालेल का तुले? गजब सर जी, ये जो अग्नि भोसले है ना, वो एकदम गजब लड़की है. आपने देखा ना किस तरह से वो आदमी के सामने गई, एकदम शान से, और उसे बोली भी तो कैसे, कमाल. क्या कहते हो? हम तो कहते हैं सर जी, वो लड़की में कुछ बात है. हाँ, स्पार्क तो रहे, जैसे उसका एक्स फैक्टर आहे. सामान्य सामान्य असं वाटत राहतं आणि तेवढ्यात काहीतरी बंधट करून जाते. आप भी मान गए ना, इसलिए तो हम आपसे हमेशा कहते हैं कि आप उस सुशील लड़की पर गुस्सा ना करो. वो जैसे दिखती है ना वैसे है नहीं.
लल्लन तू घरी जा, आपण नंतर भेटू. काय? अरे हम भी आओते ना आपके साथ. सोड तू, मला काम आठवलंय, तू घरी जा, नंतर भेटू आपण. ओके, हमरा नाम तो छीन लिए, अब हमरा कॅमेरा भी छीन के जा रहे आप. गबरे घरी जा चल. अरे सरजी सुनिया तो सही. मुळात मला तर कळतच नाहीये की तुम्ही कायदा हातात का घेतला. म्हणजे विषय तेव्हाच संपला होता ना जेव्हा त्या पोराने सरेंडर केलं होतं. Am I right? तळवी, अजून किती माझं नाक कापणार तुम्ही? तुम्ही हे जे असे मगरुरीने वागताय ना, यामुळे तुमचंच नाही तर संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटचं नाव खराब करताय तुम्ही. एक मिनिट, डिपार्टमेंट मध्ये तुम्ही बोलूच नका. आजपर्यंत डिपार्टमेंटची मी जेवढी इमाने इतबारे सेवा केली ना, तेवढी तुम्ही पण केलेली नाहीये. एक दिवस आधी जॉईन झालात आणि आमच्या डोक्यावर बसला. एक दिवसात तुम्ही सिनियर झालात आणि तुम्ही माझ्यावर धोका विश्वास दाखवलाय. त्याचं काय करू? लोणचं घालू मी? अहो मॅडम, विश्वासाबद्दल फक्त बोलून दाखवायचं नसतं, तो एकमेकांबद्दल वाटायला हवा, असायला हवा ना. तुम्हाला माझ्याबद्दल कधी विश्वास वाटला ना? मला तुमच्याबद्दल कधी विश्वास वाटला? अहो मॅडम, माझ्याकडे काहीतरी ठोस कारण तरी होतो, पण तुमचं काय? सांगा ना, तुमचं काय? सतत अंतर ठेवून वागलात का? कारण तुम्हाला माहित होतं की मी तुमच्यापेक्षा बेटर आहे, चांगला आहे. प्रत्येक वेळी तुम्ही माझ्यावर कुरघोडी करत होतात, कारण तुम्हाला तुमच्या पोझिशनचा आब राखायचा होता. आब हे काय बोलताय तुम्ही सर? इट्स ओके वाघ, रिलॅक्स. बोलू दे, बोलू देता ना. इतक्या दिवसांची सगळी गरज, सगळी मळमळ बाहेर पडते. इट्स ओके. त्यांना वाटतंय की त्यांनी खूप मोठी कामगिरी बजावली. लेट हिम एन्जॉय दॅट. आणि दळवी, तुम्हाला जर स्वतःला सिद्धच करायचं होतं तर ही केस बेटर हँडल करायला हवी होती. पण नाही, तिथेही तुमचा स्वभाव आडवा आला. नाहीतर ही केस तुम्ही बेटर हँडल केली असत. पण असो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, जर तो किडनॅपर दगावला तर तुमचं सस्पेन्शन लेटर माझ्याकडे तयार असेल. थँक यू. सावंत बहिणी, त्या शिऱ्या बरोबर पेढा पण आहे महेश बँडकडचा. मला माहिती आहे तुम्हाला आवडतो. हो का? माझं मेलीचं असंच आहे. पेढा ना खूप आवडतो. कोण पाहिजे तुम्हाला? नमस्कार, मी वधूवर सूचक मंडळाची संचालिक आहे. हा, हा राधाकांना सांगितलं होतं तुमच्याबद्दल, तुम्ही येणार आहे म्हणून. या ना, या आत, या या बसा. हे सगळे आमच्या चाळीतले. प्रकाश भाऊजी नमस्कार. आणि ही ज्योती माझ्या लहान बहिणीसारखी आहे. नमस्कार. ह्या सावंत वहिनी आणि ह्या श्वेता वहिनी. नमस्कार, मी संजीवनी पाटील. इथेच गणेशनगरमध्ये माझं ऑफिस आहे. गौरी वधूवर सूचक मंडळाची संचालिका आहे. मी पाणी घेऊन येते. हो संजीवनी ताई, मग आमच्या अवनीसाठी ना एखादा सुंदर राजकुमार शोधा. आमची अवनी आहे ना गुणी आहे हो, आणि लाखात एक आहे, म्हणून तिला शोभेल असाच जोडीदार शोधा. हो, राजकुमार शोधण्याआधी राजकुमारीची ओळख होणं गरजेचं आहे. अहो हे कशाला राहू दे. घ्या घ्या. बरं, मला थोडी तिची माहिती लागेल.
अवनी नाव ना तिचं? हो. बरं मग वय काय तिचं? आता 23 लागलं तिले. घरात कोण कोण असतं? अवनी, मी आणि तिचा लहान भाऊ. चैतन्य नाव आहे त्याचं. आणि वडील? सॉरी हा, मला माहीत नव्हतं. बरं, अवनीची पत्रिका आणि एखादा फोटो मिळाला तर बरं होईल. अहो काय ताई, आता आमची अवनीच फोटोवर सह्या करत फिरेल काही दिवसांनी. आणि तिला पाहायचं असेल ना तर हे असं टीव्हीवर, मगापासून न्यूजवर चालूच आहे. प्रकाश भाऊजी, आपली अवनी काय दिसते ना टीव्हीवर? या पोलिसांच्या वेशात आहेत त्याच आहेत का? हो तीच तीच. काय झालं? नाही म्हणजे त्याच काय, तुमचं कौतुक, अवनीचं हे यश, हे सगळं अगदी बरोबर आहे. पण तुमची मुलगी पोलिसात आहे ना? नाही म्हणजे तिचं खूप कौतुक आहे, तसं अभिमानाची गोष्ट आहे ती. नाही ताई, तुम्ही काय ते स्पष्टच बोला. माझ्या अनुभवावरून सांगते, म्हणजे अशा मुलींना सांभाळून घेणारी माणसं कमीच असतात. कळतंय ना तुम्हाला काय मला म्हणायचंय ते? तिचं प्रोफेशन म्हणजे, आजकाल लोकांना टिपिकल प्रोफेशनच्या मुली हव्या असतात, म्हणजे 9 ते 5 नोकरी करणाऱ्या मुली. ताई, तुम्ही लग्न जुळवता का मोडता हो? हे बघा, आणि अशा मुलींना समजून घेणारे कमी असतात. म्हणजे हो, यांनी तर मुलगा शोधण्याआधीच निर्णय दिला आणि झाल्या मोकळ्या. असं बिलकुल नाहीये. तुम्ही सगळे भाऊक झालात. माझं ऐका, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका. त्याचं काय, पोलीस म्हटलं की त्यांच्या वेळा, ड्युटीज निश्चित नसतात, त्यामुळे घरात वाद होतात. शेवटी म्हणतात ना, महापुरुष जन्मावेत पण ते शेजारच्या घरात, अशा भावनेची लोक असतात. असो, तरी आपण प्रयत्न करूच तिच्यासाठी. तुम्ही अवनीची पत्रिका आणि फोटो देता का? छान आहे. बरं, येते आम्ही. माई अवनी अनुकंपा तत्वावर लागली ना, तेव्हा मला केवढा अभिमान वाटला होता तिचा. कधी विचारच केला नव्हता ह्या सगळ्या गोष्टीचा. गोकुळनगर पोलीस स्टेशन. ठीक आहे मॅडम, हॉस्पिटलमधून फोन होता. तो किडनॅपर मेला. दळवींचं सस्पेन्शन लेटर तयार करायचं. ते तयार झालं की त्यावर माझी सही घ्यायची आणि ते लेटर त्यांच्या हातात ठेवायचं. गॉट इट? अधिक माहितीसाठी
सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.